संसदेवर झालेल्या स्मोक बॉम्ब हल्ल्याचे तीव्र पडसाद आज दुसऱ्या दिवशीही दोन्ही सभागृहात उमटले. या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, तसेच दोन्ही सभागृहात उपस्थित राहून निवेदन सादर करावे. स्मोक बॉम्बचा हल्ला करणाऱ्या दोघांना प्रेक्षक गॅलरीचे पास देणाऱ्या भाजप खासदार प्रताप सिंह यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करत विरोधकांनी एकच गदारोळ केला. अनेक सदस्य आक्रमक झाले, त्यामुळे दोन्ही सभागृहातील कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही कुठल्याही प्रकारचे कामकाज होऊ शकले नाही. जोपर्यंत गृहमंत्री अमित शहा या संसदेतील सुरक्षेच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात निवेदन सादर करत नाहीत, तोपर्यंत कामकाज सुरळीतपणे सुरू राहणे कठीण आहे, असे काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी म्हटले आहे. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही क्षणातच विरोधकांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ केला. वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत आणि पुन्हा सुरू झाल्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले, तर राज्यसभेचे कामकाज एकदा तहकूब झाल्यानंतर पुन्हा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. एकंदरीत विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून सभापती जगदीप धनखड यांनी सोमवारपर्यंत कामकाज तहकूब केले. दरम्यान या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत सांगितले.